नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अंगणवाडी भरती दोन हजार बावीस संदर्भात चर्चा करणार आहोत तर त्याच त्यामध्ये अंगणवाडी भरती दोन हजार बावीस ही ऑल इंडिया रँकची भरती आहे ज्यामध्ये स सर्व राज्यातील पदं गृहित धरण्यात आले आहेत तर त्यामध्ये तेहतीस हजार पाचशे चव्वेचाळीस पदांसाठी जी भरती आहे ही तेहतीस हजार पाचशे चव्वेचाळीस पदांवर होणार आहे तर त्यामध्ये चार पद आहेत ते म्हणजे अंगणवाडी कार्यकर्ता अंगणवाडी हेल्पर अंगणवाडी पर्यवेक्षक म्हणजे सुपरवायझर आणि आशा सहयोग्ञे चार पदांसाठी भरती होणार आहे त्यामध्ये तेहतीस हजार पाचशे चव्वेचाळीस पदांवरती भरती होणार आहे तर त्याच्यामध्ये अंगणवाडी कार्यकर्त्याच्या बारा हजार पा पाचशे बारा अंगणवाडी हेल्परच्या दहा हजार दोनशे चव्वेचाळीस आणि अंगणवाडी सुपरवायझरच्या सात हजार दोनशे चौऱ्याहत्तर आशाच्या तीन हजार पाचशे चौदा अशा एवढ्या जागा आहेत तर त्या कशा भरायच्या अजून की माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो ह्याच्यामध्ये लेडीजसाठी जास्त जागा आहेत आणि लेडीजला प्रेफरन्स देण्यात आलेला आहे त्याच्यामुळं ज्या काही महिला आहेत त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि ह्या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार आपला जो अर्ज आहे तो सादर करावा तर अंगणवाडी भरती दोन हजार बावीस तेहतीस हजार पाचशे चव्वेचाळीस जागांसाठी होती आणि याच्यामध्ये बघा टोटल तेतीस हजार पाचशे चव्वेचाळीस जागापैकी बारा हजार पाचशे जा बारा जागा ह्या अंगणवाडी कार्यकर्त्यासाठी आहेत आणि सुपरवायझरसाठी थोडेसे कमी जागा आहेत परंतु त्यांचं जे वेतन आहे चांगलं असतं ते पुढे आपण बघणार आहोत तर बघा अंगणवाडी कार्यकर्त्यासाठी जे वेतन आहे ते बारा हजार पाचशे वेतन आहे अंगणवाडी हेल्परसाठी दहा हजार पाचशे आहे आशा सहयोगिणीसाठी दहा हजार पाचशे आणि सुपरवायझरसाठी बावीस हजार पाचशे म्हणजे सुपरवायझर या पदासाठी जरा जास्त वेतन असतं परंतु ह्याचे जे क्वालिफिकेशन आहे ते सुद्धा जास्त आहे ग्रॅज्युएशनवर हे पद भरलं जातं आणि बाकीचे जे काही फॉर्म भरण्याचा अर्जाची किंमत आहे तर ती आहे अडीचशे रुपये ओबीसी जनरलसाठी आणि एस सी एस टी कॅटेगरीसाठी शंभर रुपये एवढी फी लागणार आहे फॉर्म भरण्यासाठी ती फी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना भरू शकता ज्यांचं ह्या सगळ्या पदांचं जे वयाची सीमा आहे ते अठरा वर्षापासून वर्षा ते चाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता याच्यामध्ये त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता त्याच्यामध्ये अंगणवाडी कार्यकर्त्यासाठी दहावी पास आहे अंगणवाडी हेल्परसाठी आठवी वय आणि सुपरवायझरसाठी बारावी किंवा ग्रॅज्युएशन लागतं आणि अशा सहयोगिनीसाठी पाच पाचवी पासवर ही भरती केली जाते तर अंगणवाडी सुपरवायझर ह्या पदासाठी फक्त एक्झाम होते बाकी कोणत्या पदासाठी एक्झाम होत नाही ही जी काय परीक्षा आहे ही डिसेंबरच्या अगोदर सगळी सिस्टीम राबवून होऊन तुम्ही भरती होणार आहेत तर जे फॉर्म सुटण्याची तारीख आहे सप्टेंबरच्या आसपास सुटेल फिक्स तारीख नाही जी पण सप्टेंबर महिन्यामध्ये ही तारीख सुटून जाईल तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा आपल्या आसपासच्या मुलांना मुलींना पाहुण्यांना जे कोण रिलेटिव्ह रिलेटिव्ह असतील त्यांना सांगा जेणेकरून त्यांना ह्याचा फायदा होईल आणि हे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसं शेअर करायलासुद्धा विसरू नका तसेच हे व्हिडिओ कशी वाटले कमेंट बॉक्समध्ये सांगायलासुद्धा अजिबात विसरू नका